छान मॅरिनेशन झालेले. हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर हा व्हिडिओ आहे 30 आणि 31 तारखेचा, म्हणजे 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबरचा. तर हा 30 डिसेंबरची सकाळ आहे. तर इथे मी 30 डिसेंबरला म्हणजे सकाळी इडलीचं भिजत घालत आहे, म्हणजे 31 तारखेला कसं नाश्त्याला इडल्या होतील म्हणून. तर इथे मी 3 वाट्या जे तुम्हाला तांदूळ दाखवले ना ते घातलेत, आणि 1 वाटी उडदाची डाळ, आणि त्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे. आणि जे तांदूळ मी तुम्हाला दाखवत होते ना ते साऊथ इंडियन तांदूळ आहेत, म्हणजे ते साऊथ इंडियन जे चिप्सचे वगैरे दुकानं असतात ना तिथे मिळतात, किंवा जर कुठंच नाही मिळले ना तर डीमार्टमध्ये हमखास मिळतात इडलीचे तांदूळ म्हणून. त्या तांदळापासून आहे ना इडली इतकी सुंदर आणि टेस्टी होते ना की बस काय सांगू. तर रेशनचे पण छान होतात, पण एकदा तरी तुम्ही त्या तांदळाची इडली करून बघा. तर इथं मी मस्त असं एकदम थोडंसं कमी पाणी घालून उडदाची डाळ वाटून घेतली. आधी उडदाची डाळ वाटून घेतलीनंतर तांदूळ वाटायचे. आणि हे सकाळी मी भिजत घातले होते आणि 10 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता इथे मी वाटायला घेतलेले आहेत, म्हणजे छान आपले तांदूळ आणि डाळ इथे भिजलेले आहेत. आता तांदूळ पण असं थोडंसं कमी पाणी घालून छान अशी त्याची पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने, आणि मस्त असं ते मिक्सरचं भांडंसुद्धा धुवून घ्यायचे आणि मीठ घालायचे चवीनुसार. आणि चमच्याने कधीच फेटायचं नाही, चमच्याने फेटलं ना तर इडली अजिबात फुगत नाही, असं हातानेच फेटायची. हाताच्या उष्णतेने आहे ना इडलीचं पीठ खूप छान फर्मेंट होतं. आणि साऊथ इंडियन लोक हे ना चमच्याने कधीच तुम्ही बघा फेटत नाही इडलीचं पीठ, हातानेच फेटतात. तर मस्त असं एक तुम्ही टाईम लावा मोबाईलमध्ये, 5 मिनटं तरी छान असं मी इथे फेटून घेतले. आणि 3:1 असं प्रमाण घ्यायचं कधी पण थंडीमध्ये, म्हणजे उडदाची डाळ जास्ती आणि तांदूळ कमी. आणि जर उन्हाळा असेल ना तर 4:1 असं प्रमाण घ्यायचं, कारण की उन्हाळ्यात पीठ पटकन फर्मेंट होतं, त्यामुळं मग 1 वाटी तांदूळ जरा जास्तीच घालायची, म्हणजे 4 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ, खूप मस्त होतं त्यानेसुद्धा. अशा पद्धतीने मी खूप छान असं हातानेच फेटून फेटून घेतलं आहे. आणि आता हे मी रात्रभरासाठी ओव्हनमध्ये ठेवणार आहे. तुम्ही गरम ठिकाणी जिथं गरम उष्णता असेल तिथं ठेवू शकता. इथं तुम्ही बघू शकता, तर मी सकाळी 6 वाजता इडल्या केल्या होत्या तरी पण खूप छान फुगलं होतं. आणि आता वाजलेत 9, तर चला मी इथं इडली करत आहे, इडली चटणीच करणार आहे आणि सांबार. तर इथं सकाळी 6 वाजता या कुंड्यामध्ये मी घेतलं होतं इडलीचं पीठ, माझ्या छोट्या मुलाला इडल्या करून दिल्या मी, आणि त्याचं फ्राय केले इडली फ्राय. आणि आता आमच्यासाठी इडली चटणी करत आहे. तर जेवढं हवं तेवढं पीठ तुम्ही काढून घ्यायचे आणि बाकीचं फ्रीजमध्ये लगेचच ठेवून द्यायचे जर फुगलेलं असेल तर. आणि थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी इथे मीठ घातलेले. आणि एकदम असं जेव्हा आपण वाटतो तेव्हा जसं हलवतो ना तसं नाही हलवायचं, त्यातली हवा आपल्याला काढायची नाही आहे, तशीच ठेवायची. आणि थोडंसं पाणी मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी घातले, आणि असं अल्लाद हाताने एकदम हळूवार आपल्याला हे इडलीचं पीठ असं हलवून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पाणी घातलं आहे मी इथे, हे बघा असं रिबीन टाईप पडेल असं, इतपत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी आमच्यासाठी इडलीचा नाश्ता करत आहे. तर इथे मी सगळं इडल्याच्या पात्रांना तेल लावून घ्यायचं आणि ते इडलीचं पीठ ह्यामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने फर्मेंट पटकन थंडीमध्ये फर्मेंट करायचं असेल तर असंच तुम्ही इडलीचं पीठ करा. 3:1 वाटी घ्यायचे प्रमाण आणि हातानेच फेटायचे. हाताने फेटल्यावर आपल्या हाताचे उष्णता त्यामुळे आहे ना ते पीठ छान असं फर्मेंट होतं, आणि उडदाची डाळ जास्ती असल्यामुळं पण पीठ फर्मेंट होतं, मेथीच्या दाण्यांमुळेसुद्धा फर्मेंट होतं, असे बरीचशी कारणं आहेत. तर काय काय जण पोहे साबुदाणे पण घालतात, पण तेसुद्धा पण घालू शकतो एक वेगळी टेस्ट म्हणून. पण काय काय जण शिळा भात टाकतात, पण शिळा भात कधीच टाकू नये. शिळा भात जर टाकला तर अजून आंबत ते आंबण्याची जास्ती प्रोसेस होती, ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं.
तर अशा पद्धतीने नॅचरल पद्धतीने इडलीचं पीठ तुम्ही आमवा, खूप मस्त होते. तर इथे मी इडली पात्र लावलेलं आहे, तर इथे मी 5 मिनटं मोठा आणि 5 मिनटं छोटा अशा पद्धतीने इडल्या स्टीम करून घेणार आहे. इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा इडल्या तयार झालेल्या आहेत आणि चटणीसुद्धा इथे तयार झालेली आहे. चटणीची रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा मला. तर इथं बघू शकता अजिबात इतकं छान पीठ फुगलं आहे आणि प्रमाणसुद्धा छान असल्यामुळे ना चमच्याची गरज पण लागत नाही आणि पटकन असं निघतात. हातानेच मी काढते नेहमी आणि खूप छान इडल्या झालेल्या आहेत. आणि आमच्या इथं तर आठवड्यातनं एकदा हे इडलीचं पीठ करावंच लागतं. ह्या पिठापासून मी आप्पे, हांडवो रेसिपी एक येते ते, ढोकळा, परत डोसा, उत्तप्पा सगळं करते. जरा जास्ती प्रमाणात झालं की सगळं करून खाता येतं आणि चटणी पण भरपूर करून ठेवायची म्हणजे मस्त होते. तर चला आता मी तुम्हाला 31 तारखेचा व्हिडिओ दाखवत आहे इथे. तर ही आहे 31 तारखेची संध्याकाळ. तर इथे मी आणलं होतं खास स्पेशल 31 तारखेचं सेलिब्रेशन म्हणून मी इथं बनवायला घेतली आहे चिकन बिर्याणी आणि त्याबरोबरच चिकन टिक्का बनवणार आहे, तोसुद्धा ओव्हनमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं मी इंडिया गेट बासमती राईस वापरते बिर्याणीला, कारण की आहे ना खूप टेस्टी लागतो हा राईस. हाच राईस वापरायचा कधी पण. आणि इथं तो राईस मी आधी घेतला आणि तो अर्धा तास भिजत घातलेला आहे आणि चिकनसुद्धा मी दुपारीच मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. त्या चिकनमध्ये काय काय घातले मी तुम्हाला दाखवते. आणि इथे उभे कांदे चिरून घेतलेले. तर डिटेल रेसिपी एकदम चिकन बिर्याणीची मी केलेली आहे. जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्की देईल. एकदम साधी, सिंपल आणि मुलंसुद्धा आवडीने खातील अशी ही चिकन बिर्याणी. तर इथं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि हा मी कांदा चिरून घेतला आहे. हा जवळजवळ 1.5 पावशेर कांदा आहे. तो आपल्याला थोडंसं मीठ घालून असं छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे. कच्चा राहिला नाही पाहिजे, म्हणजे जो आपण वाटणाला जसा परततो तसाच परतून घ्यायचा आहे. खूप तळूनसुद्धा घ्यायचा नाही आणि थोडासा ब्राऊनच करायचा. कांदा तळायला जरा वेळ लागतो त्यामुळं मी लोखंडी कढईतच तळते, म्हणजे पटकन तळला जातो. आणि ह्याची गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मोठीच ठेवायची. इथे मी चिकन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुपारीच मॅरिनेट करून ठेवले, त्यात फक्त बिर्याणी मसाला टाकायचा राहिला होता. तर चिकन थोडं कमी होतं, म्हणजे साधारण 750 ग्रॅम होतं, त्यामुळं मी एक थोडीसंच टाकलेलं आहे चिकन मसाला, चिकन बिर्याणी मसाला. आणि आलं लसूण पेस्ट पण टाकायची होती, तीसुद्धा टाकली. मी दुपारी फक्त दही, हळद, लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि एक अख्खं लिंबू पिळून घातलं होतं आणि ते मॅरिनेट करत ठेवलं. आणि आत्ता फक्त आलं लसूण पेस्ट आणि बिर्याणी मसाला टाकला. आणि इथं आहे ना मी तुम्हाला दाखवत आहे टिक्का मसाला बारबेक्यूबचा. खूप सुंदर असं त्याचा टिक्का मसाला होतो सुहानाचा. त्यात काही टाकायची गरज नाही, फक्त तो मसाला टाकायचा. जर तुम्हाला एक्स्ट्रा फ्लेवर हवा असेल तर थोडंसं मी वरणा लाल तिखट घातलं अजून तिखटासाठी आणि थोडंसं आलं लसूण पेस्टसुद्धा घातलेली होती. आता हे सगळं चिकन बिर्याणीचं मी व्यवस्थित असं हाताने लावून घेत आहे. तोपर्यंत आपला तिकडे कांदा तळत आहे तोपर्यंत. आणि हे सुद्धा मी टिक्का मसाला जे आहे टिक्का चिकन टिक्का त्याचंसुद्धा मस्त असं लावून घेते. ते सुद्धा खूप छान मॅरिनेट झालेलं आहे. तर अख्खी कोंबडी आणली होती मी, त्याचं हे बोनलेस पडलेलं आहे आणि बाकीचं जे हाडाचं पीस जे असतात ना त्याचेच मी बिर्याणी करते, कारण की ते बोनलेस जे असतात ते बिर्याणीमध्ये लागतात चांगलं पण आम्हाला नाही आवडत, त्यामुळं मग मी त्याचे टिक्का करते चिकनचा. तर इथं मस्त असं कांदा तळत आलेला आहे. आता जी ती साईडला मी प्युरीसुद्धा करून घेतली तीसुद्धा आता ह्या कांद्यावर टाकायची. कांदा जसा जसा तळत येईल तसं तसा. आणि एका साईडला तुम्ही बघू शकता मी भातसुद्धा शिजायचा आहे त्यामुळं पाणी ठेवलं आहे, कारण की हे पाणी उकळायला खूप वेळ लागतो, त्यामुळं मी आत्ताच ते ठेवलं आहे मंदाच्यावर. आणि जितके तुमचे तांदूळ असेल ना तितके मीठ घालायचे कधी पण. आता समजा जर 300 ग्रॅम राईस असेल तर 3 चमचे आपल्याला इथे मीठ घालायचे आणि एक 4-4, 5-5 गरम मसाला घालायचा आहे. काळी मिरी, 6 जिरे, परत स्टारफुल घातले मसाला, वेलची, साधी वेलची आणि दालचिनी, लवंग असं घालायचं आहे सगळं त्यामध्ये. आणि तूप घालायचं आहे आपल्याला, म्हणजे तुपामुळं पण खूप छान असं भात एकदम पांढराशुभ्र आणि खूप टेस्टी असा लागतो. आणि हा माझा होममेड मसाला आहे, हा मी बिर्याणीला नेहमी वापरते, कारण की खूप छान चव लागते भातालासुद्धा. आणि तूप इथं घातलेलं आहे. आता हे छान उकळून देणार आहे. उकळी छान आल्यानंतरून आपल्याला ह्यामध्ये राईस घालायचा आहे जो मी भिजत घातलेला आहे तो.
तोपर्यंत तुम्ही इथं बघू शकता मस्त असं हे कांदा परतून झालेला आहे आपल्याला, एकदम जास्ती गोल्डन पण नाही आणि एकदम असं कच्चा पण नाही, थोडंसं ब्राऊन रंग तळून घ्यायचं. आणि हे दोन टॅमॅटोची प्युरी मी इथे केलेली होती, तीसुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. आणि त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे, चिकनमध्येसुद्धा टाकलं होतं लाल तिखट आणि परततानासुद्धा टाकायचं, म्हणजे छान रंग येतो चिकन बिर्याणीला म्हणून. आणि मी तिथे तांदूळ आहे ना फक्त 350 ग्रॅम घेतलं. आणि आमच्या इथे तांदूळ जास्त म्हणजे भात कोणी जास्त खात नाही, चिकनच जास्त लागतं त्यामुळं. आणि मी आता लेअर लावत आहे, तर हे जे ज्या पातेल्यात आपल्याला करायचं ना त्या पातेल्यात चिकन काढून घ्यायचं आणि जी ग्रेव्ही बनवलेली आहे ना कांदा टॅमॅटोची तीसुद्धा चिकनवर टाकायची. आणि मस्त असं थोडंसं गरम आहे त्यामुळं मग चमच्यानेच हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित पीस असे लावून घ्यायचे. आणि हे व्यवस्थित लावून झालं हे चिकन आपल्याला शिजवायचं नाही आहे, कच्चंच असंच ठेवायचं आहे. म्हणजे कसं ह्यावरती आपण तांदूळ टाकणार आहोत जे 80% शिजून घ्यायचे, जास्ती नाही शिजवायचे, 80% थोडेसे कच्चे राहिले पाहिजे. आणि लेग पीस असे व्यवस्थित असे लावून घ्यायचे आपल्याला आणि हे काय साईडला म्हणजे काढताना व्यवस्थित काढता येतात. आणि बाकीचं चिकन असं लावून घेतलं मी चमच्याच्या सहाय्याने लावले आणि त्यावरती आता आपल्याला तांदूळ टाकायचं आहे जो मी आता तुम्हाला दाखवते कसं शिजवायचं. आता इथं मस्त हे पाणी उकळलेलं आहे, आता त्यातली जो गरम मसाला आहे ना तो काढून घ्यायचा आहे, कारण की काय होतं ते दाताखाली येतं, मुलं खात नाही असं घाणेरडा स्वाद लागतो दाताखाली आल्यावर, त्यामुळं सगळं काढून घ्यायचं. फक्त शहाजीरे आहे ना तेच ठेवायचे त्यामध्ये, बाकी सगळं काढायचे. आणि हा अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवला होता मी तांदूळ पाण्यामध्ये, तो टाकायचा यामध्ये. आणि छान असं 5 मिनटं तरी तुम्ही मोबाईलमध्ये टायमर लावा, 5 मिनटं तरी हे तांदूळ आपल्याला मोठ्या गॅसवर खळखळून उकळून घ्यायचे. जोपर्यंत हे पाणी थिक होत नाही असं तोपर्यंत हे उकळून घ्यायचं आहे आपल्याला. आता बघा तुम्ही बघू शकता आत्ताशी हे तांदूळ नाचायला लागले तसे पाण्यामध्ये. आता बघा अजून छान मस्त उकळी आली, आता फास्ट छान उकळी आलेली आहे, तर इथं 5 ते 7 मिनटं तरी मी उकळत ठेवलं होतं. आणि मस्त असा यात एक एक दाना असा लांब 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 दिसायला लागला की समजायचं आपला हा 80% शिजलेला आहे. आणि ते तांदूळसुद्धा तांदळाचं जे पाणी आहे ना तेसुद्धा असं थोडंसं घट्ट घट्ट व्हायला लागतं, त्याच वेळेला आपल्याला 2-3 चमचे असं निथळून त्या चिकनवरती टाकायचं आहे. नंतर गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे, जेव्हा आपण तांदूळ टाकतो ना तेव्हा गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. आणि नंतर तांदूळ टाकायला सुरुवात करतो चिकनवर तेव्हा गॅसची फ्लेम बारीक करायची आणि नंतर शेवटी शेवटी तांदूळ संपायला आले की गॅस बंद करून टाकायचा. आणि मस्त हा लेअर लावून घ्यायचा आहे. तर बघा यातलं सगळं मी तांदूळ व्यवस्थित काढून निथळून त्या चिकनवर टाकलं आहे. तर आता शिजवण्याचा टाईम मी तुम्हाला सांगते, 1 किलो जर चिकन असेल तर आपल्याला डायरेक्ट गॅसवरती आहे ना ठेवायचं आहे हे पातेलं 15 मिनटासाठी आणि नंतर मग तव्यावर ठेवायचं आहे आपल्याला 15 तासासाठी. तर एका साईडला मी हा माझ्याकडे लोखंडी तवा आहे तो मी त्या चिकनच्या बरोबरीने तापायला ठेवला आहे मंद आचेवर, आणि पातेलंसुद्धा मंद आचेवरच ठेवायचं आहे बिर्याणीचं आणि तवासुद्धा मंद आचेवरच ठेवायचं असं 15 मिनटं ठेवायचं आहे. आणि झाकण लावायचं त्यावरती आपल्याला चांगलं असं जड वजन ठेवायचं आहे. तर इथं मी तवा माझा खूप जड येतो, तवा आणि हे ठेवलं आहे खलबत्ता. आणि हे 15 मिनटांनी मी पुन्हा हे पातेलं त्या तव्यावरती ठेवणार आहे, 45 मिनटं तरी ठेवायची. चिकन माझं कमी आहे त्यामुळं मी 30 मिनटंच ठेवलं होतं, 1 किलो चिकन असेल ना तर 45 मिनटं ठेवा, तेवढा वेळ लागतोच. आणि मस्त असं हे 30 ते 45 मिनटं शिजून द्यायचे. तुम्हाला मी पूर्ण चिकन बिर्याणीची रेसिपी दाखवलेली आहे, पण चिकन बिर्याणी कशी झाली ही दाखवायचं शूट करायचंच राहिलं माझ्याकडनं, पण खूप मस्त आणि एकदम टेस्टी झाली होती. तर चला इथे मी तुम्हाला दाखवते चिकन टिक्का, ह्याची शूटिंग पूर्ण केली मी पण बिर्याणीचीच विसरून गेले बिर्याणी तयार झाल्यानंतर. तर आता मी पहिल्यांदा इथं प्रीहीटला लावलेलं आहे 15 मिनटासाठी, ग्रिलवरती करायचं आहे आपल्याला. हे माझ्याकडं रॉड आहे त्या रॉडवरती मी करणार आहे. तर मस्त असं हे रॉड आपल्याला त्या जाळीवरती ठेवायचे. Thank you.
तर एक एक करून मी ह्या रॉडला सगळं चिकन लावून घेतले आणि त्या जाळीवर ठेवलेलं आहे. खाली ट्रे ठेवायचं आहे म्हणजे जे मॅरिनेशन केलेलं दही वगैरे असतं ना ते सांडत नाही. आणि ती जाळी आपल्याला ह्या ओव्हनमध्ये ठेवायची आणि त्याखाली ट्रे ठेवायचं आहे. आणि इथे मी 15 मिनटासाठी 180 डिग्रीवर हे बेक करून घेतलं होतं, ग्रिल करून घेतलं होतं. काही नाही, जर बोनलेस चिकन असेल ना तर तो सुहानाचा बारबेक्यू मसाला आणायचा आणि मस्त असा हे चिकन टिक्का तयार झालेलं आहे. आणि बाकीचं मी इथे हे आधीचे रॉड लावले होते ते जे तयार झाले हे दोन राहिलेले तयार होत आहेत अजून. आणि दही घालावं लागतं त्यामध्ये 3 ते 4 चमचे आवडीनुसार आपल्या. आणि ते तुम्ही बघू शकता मी कसं मी डिग्री सगळी सेट केलेली आहे. मस्त असं हे टेम्प्टिंग असं हे चिकन टिक्का तयार झालेलं आहे. एकदम सॉफ्ट शिजलेलं आहे, छान मॅरिनेशन झालेले, मस्त असं. आधी जर तुम्ही एक सकाळी जर केलं ना मॅरिनेशन खूप मस्त होतं, खूप छान मस्त असं टेस्टी झालेलं आहे. तुम्ही पण नक्की करून बघा, जर ओव्हन नसेल ना तुमच्याकडं तुम्ही गॅसवर करा, खूप छान होतं. पॅनमध्ये करायचं मस्त लागतं आणि तो मसालाच टाकायचा, बाकी काय टाकायला लागत नाही, फक्त दही वगैरे लागतं टाकायला. एक्स्ट्रा फ्लेवरसाठी मग आपल्याला आलं लसूण पेस्ट वगैरे टाकले तरी चालते. मस्त झालेलं आहे. चला आम्ही जेवण घेतो. चला मग आजच्या रेसिपी जर आवडल्या असेल तर अशाच एक छानशा व्हिडिओंसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर, टाटा बाय बाय. आणि छान छान रेसिपी आहेत, नक्की नक्की ट्राय करा. जर ओव्हन नसेल तर तुम्ही पॅनवरती करू शकता. असे पीस ठेवायचे पॅनवरती आणि करायचे, खूप मस्त असे हे होतात. आणि तो मसाला लावून करा, खूप मस्त असं टेस्ट लागती. आणि बिर्याणीची रेसिपी नक्की मी खाली लिंक देते, ती नक्की जाऊन बघा. तर अशी झाली आमची 31 डिसेंबरची पार्टी. घरातल्या घरात कोण नव्हता, माझे 2 मुलं आणि मी, बस आम्ही 3च होतो. मिस्टर तर बाहेरच गेले होते, तर मस्त अशी मज्जा केली आम्ही. बाय बाय.